फोर्ब्सनं जाहीर केलेल्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या विमेन्स ॲथलीट्समध्ये रशियन ग्लॅमडॉल मारिया शारापोवा अव्वल क्रमांकावर आहे. टेनिस कोर्टप्रमाणेच टेनिस कोर्ट बाहेरही शारापोवाचा जलवा दिसतोय. शारापोवानं 32.5 मिलियन डॉलर्सची कमाई करत नंबर वन स्थान पटकावलं आहे. मारिया शारापोवा टेनिस कोर्टवरचा ग्लॅमरस चेहरा. शारापोवाच्या खेळाची जेवढी चर्चा होते त्याहून अधिक चर्चा तिच्या ग्लॅमरची होते. आपल्या स्टाईल स्टेटमेंटमुळे ती युथ आयकॉन बनलीय. आपल्या चर्चेत असते. या सीझनमध्ये तिला फ्रेंच ओपनच्या फायनलमध्ये अमेरिकन टेनिस स्टार सेरेना विल्यम्सकडून मात खावी लागली, तर विम्बल्डनमध्येही तिला फारशी कमाल करता आली नाही. असं असलं तरी शारापोवा सर्वाधिक कमाई करणाऱ्या विमेन्स ॲथलीट्सच्या यादीत अव्वल क्रमांकावर आहे. शारापोवानं सेरेनाला मागे टाकत अव्वल स्थान पटकावलंय. जाहिरात विश्वाची शारापोवा क्वीन आहे. जाहिरातदार काय मस्तीला पसंती देतात. मार्केटमध्ये तिची ब्रँड व्हॅल्यू सर्वाधिक आहे. कुठलाही ब्रँड एंडोर्स करण्यासाठी जाहिरातदारांची पहिली पसंती अर्थातच मारिया शारापोवा असते. त्यामुळेच फोर्ब्सनं नुकत्याच जाहीर केलेल्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या विमेन्स ॲथलीट्समध्ये तिचा क्रमांक सर्वात आधी आहे. रशियन ब्युटी मारिया शारापोवाची कमाई 32.5 मिलियन अमेरिकन डॉलर आहे, तर अमेरिकेच्या सेरेना विल्यम्सची एका वर्षाची कमाई 20.5 मिलियन अमेरिकन डॉलर एवढी आहे. यानंतर चीनच्या ली नाचा तिसरा क्रमांक लागतो, तर व्हिक्टोरिया अझारेन्का आणि डान्सिका पॅट्रिका अनुक्रमे चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर आहेत. मारिया शारापोवानं आपल्या टेनिस करिअरमध्ये आतापर्यंत 4 ग्रँडस्लॅम जिंकले. टेनिस कोर्टवरही तिचा जलवा आहेच, शिवाय जाहिरातींच्या दुनियेतही तिचाच बोलबाला आहे. युथला आकर्षित करण्यासाठी जाहिरातदार नेहमीच शारापोवाला आपला ब्रँड एंडोर्स करण्यासाठी आग्रह धरतात. त्यामुळेच शारापोवा आज ब्रँड नंबर वन झाली असं म्हटलं तर काहीच वावगं ठरणार नाही. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास, एक पाऊल पुढे.